आज जागतिक मराठी भाषा दिन, कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतो। ज्ञानेश्वरांपासून मर्ढेकरांपर्यंत आणि साने गुरुजीपासून ग्रेसपर्यंत सावरकरांपासून ते अगदी थेट शांता शेळकेंपर्यंत अनेकांनी मराठी भाषेला शब्दसाज चढवला। अत्यंत गोडवा उच्चारातून शब्दाचा अर्थ ध्वनित होण्याची क्षमता, विपुल शब्द भांडार ही मराठी भाषेची बलस्थान आहेत। होय, मी मराठी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला जागतिक मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा। संवाद, संपर्क आणि व्यक्त होण्याचं माध्यम म्हणून भाषेला अनन्य साधारण महत्व असतं आणि आजच्या दिवसाच्या निमित्तानं माय मराठीला नमन करून मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। जैसी दीपान माझी दिवटी, का तिथी माझी पौर्णिमा गोमटी, तैसी भाषांमध्ये मराठी सर्वोत्तम। माय मराठी भाषेला अभिमान वाटावा असं काम साहित्य विश्वातील अनेक कवी लेखकांनी केलंय। ज्ञानेश्वरी दासबोधापासून ते अगदी मृत्युंजय, ययाती, श्रीमान योगी, छावा अशी कितीतरी नावं घेता येतील। स्वर आणि व्यंजनातून तयार झालेली मराठी लिपी भाषेचा गोडवा व्यापक शब्दभांडार दर्शवतं। असं म्हणतात की दर 40 किलोमीटर मागं भाषा बदलते, म्हणजेच भाषा कायम राहिली तरी बोलण्यातील हेल, उच्चाराची लकब बदलत असते। मराठीमध्ये सुद्धा हे वैविध्य दिसून येतं। पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश अशा प्रदेशांमध्ये मराठी भाषेची वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला मिळतात। राजभाषा, ज्ञानभाषा आणि बोलीभाषा म्हणून माय मराठीचं स्थान फार वरचं आहे। सारस्वतांच्या दरबारातील हजारो लेखक कवींनी या माय मराठीची मनोभावे सेवा केली। सरकार दरबारी मराठीला अभिजातचा दर्जा मिळाला नसला तरी प्रत्येक माणसाच्या मनात मात्र मराठीबद्दल जगात अभिमान वाटावा असा अभिजात भाव आहेच। इंग्रजी ही भाषा जगन्मान्य असली तरी ते अर्धसत्य आहे, कारण मातृभाषा हीच संवादाची, ज्ञानसंपादनाची सर्वोत्कृष्ट भाषा असते। आज जागतिक मराठी भाषा दिन, कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, आज संकल्प करूया मातृभाषा मराठीचा अधिक अधिक वापर करण्याचा। भाषेची मोडतोड करणार नाही, मातृभाषेचा अभिमान आणि आदर बाळगेन हा निश्चय करूया। माय मराठीचा डंका पुन्हा एकदा जगभर वाजवूया, गर्वानं म्हणूया माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीना।